पवारांनी ही 20 ऑगस्टला जी पर्यावरण रॅली काढलेली 1000 मोटरसायकली आणि ह्या 1000 मोटरसायकली ह्या मुख्य पुणे शहराच्या पेठामधून फिरणार आहे. पेठामध्ये आपल्याला झाडं लावायला सुद्धा जागा नाही, तिथल्या नागरिकांना कुठं झाडं लावणार? आज संपूर्ण कंजेशन कॉन्क्रीटचं जंगल झाले आणि 1000 मोटरसायकली हे प्रदूषणच झालं आणि 1000 मोटरसायकली घेऊन हे त्या ठिकाणी संदेश देणार की आम्ही पर्यावरण हेतू साध्य करतो. अहो, उपनगरामध्ये जाऊन त्या ठिकाणी नवीन पुणे महानगरपालिकेमध्ये घेतलेली जागा, अम्युनिटी स्पेस, डोंगर, उतार, टेकड्या ह्या ठिकाणी तुम्ही झाडं लावा आणि पर्यावरणाचा हेतू साध्य करा. आणि सायकल रॅली काढली असती तर ठीक आहे, सायकलच्या रॅलीवरती ह्यांनी पेट्रोल वाचून प्रदूषण न करता मोटरसायकलची रॅली न काढता आज पर्यावरणाचा हेतू साध्य करायला पाहिजे होता, सायकल रॅली काढायला हवी होती, परंतु त्यांनी तसे न करता या गणेश उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये, हा गणेश उत्सव संपूर्ण शहराचा गणेश उत्सव आहे आणि त्या शहरामध्ये हेच मध्यवर्ती ठिकाणी ही रॅली दाखवतात. गणेश उत्सवाच्या टायमाला 1000 टन कचरा पुणे शहरामध्ये पडतो आणि 1000 टन कचरा उचलून तो कचरा विल्हेवाट लावण्याचा प्रश्न गंभीर असतो. त्या ठिकाणी लोकांना पर्यावरणाचा योग्य संदेश द्या गणपतीच्या वेळेस की रस्त्यावर कचरा टाकू नका, रस्त्यावर कुठली घाण करू नका, प्लॅस्टिक कमी करा, प्लॅस्टिकवरती जोर द्या, प्लॅस्टिक की प्लॅस्टिक कमी केलं. अनेक गोष्टी पर्यावरणाच्या आहेत, पण ह्यांनी वेगळ्या पद्धतीने 1000 मोटरसायकली घेऊन पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात रॅली काढून लोकांना संदेश देण्याचा हा एकदम चुकीचा आहे. खासदारांनीच त्यांना सांगितलं की आमची लोक कशी येते, त्यांनी पेपरला वर्तमानपत्र दिलं होतं आणि त्याच पद्धतीने हे लोक करतात आणि त्यातून महापौर करतात. म्हणजे हे विशेष आहे की महापौरांनी सारख्या एका मुख्य माणसांनी ही रॅली अशी अशा पद्धतीची नाही काढली पाहिजे होती, सायकल रॅली काढली पाहिजे.